आजचा व्लॉग शूट करायचं कारण म्हणजे आज आहे माझ्या घरी पॉटलक, तर इथे माझं सगळं बनवून रेडी झालंय आणि इकडे हे ठेवलंय जे मला फ्राय करायचं आहे नंतर. ते काय आहे ते तुम्हाला मी ऑब्व्हियसली नंतर दाखवणार आहे. तर आजची आमच्या पॉटलकची थीम होती फ्लेवर्स ऑफ इंडिया. इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे ती डिश प्रेझेंट करताना त्या स्टेटच्या लँग्वेज मधून म्हणजे हार्डली एक दोन सेंटेन्सेस बोलून ती डिश आपण प्रेझेंट करायची होती. सगळे आय नो आपण खूप दिवसांनी भेटतोय. ब्लॉग जायला बराच उशीर होतोय. म्हणजे आम्ही समुईला मी गेलो होतो कोसमुईला, त्याच्यानंतर तर मी ब्लॉग्स टाकलेच नाही बरेच दिवस. आणि त्यानंतर खूप दिवसांनी मी समुईचे ब्लॉग टाकले नाही, शॉर्ट्स टाकले, कारण माहीत नाही शेड्यूल एवढा हेक्टिक होतं, काही ना काहीतरी होतं. आणि आजचा ब्लॉग शूट करायचं कारण म्हणजे आज आहे माझ्या घरी पॉटलक. तुम्ही लास्ट टाइम बघितलंच असेल की आम्ही मुग्धाच्या घरी गेलो होतो पॉटलक पार्टीला, खूप धमाल केली होती. आणि तेव्हा मी म्हटलं पण होतं मे बी की नेक्स्ट पॉटलक हे माझ्या घरी असणार आहे. सो फायनली तो दिवस आला. किती दिवस म्हणजे पॉटलक माझ्याकडे म्हणजे माझ्याकडे यायचं आहे सगळेजण, किती दिवस सगळं चालू होतं आणि फायनली आज सगळेजण येत आहेत माझ्याकडे. त्यामुळे मी खूप बिझी होती कारण मला ह्याची पॉटलकची सगळी तयारी करायची होती. आणि प्लस तिथून आल्यावरती म्हणजे आम्ही समुईवरनं आल्यावरती म्हणजे आम्ही 3-4 दिवस आमचं आम्ही एकदम से लोच होतो, पूर्ण आमचा आराम करण्यातच पूर्ण दिवस गेले आहेत बरेच. त्यामुळे ब्लॉग झाला बराच उशीर झाला. आणि माय गॉड हे बघा क्लायमेट बघा, पूर्ण ढग आले आहेत. आज खतरनाक पाऊस पडणार आहे, इवन कालसुद्धा भरपूर पाऊस पडला. तर येस आता माझ्या सगळ्या फ्रेंड्स निघाल्या आहेत यायला, बिचारे एवढ्या लांबून येत आहेत आणि सगळ्या एकत्र येतात त्यामुळे मस्त वाटतंय कारण ते एकच गाडी करून येत आहेत. आणि मी सुद्धा सकाळपासून बरीच तयारीला होते, सकाळी उठल्यापासून सगळं चालू होतं जेवण वगैरे. तर तुम्हाला मी क्विक दाखवते की मी आज काय काय केलं आहे, काय काय केलं आहे ते दाखवणार नाही आहे. ते मी सगळे आल्यावरती जेव्हा आम्ही सगळ्यांचंच एकत्र बघू, तर तेव्हा आम्ही सगळ्यांचंच एकत्र दाखवेन, तेव्हाच मी तुम्हाला मी सुद्धा काय केलंय ते दाखवेन. पण मी तुम्हाला छोटीशी कशी झलक देते की आज काय काय होणार आहे ते. चला तर इथे माझं सगळं बनवून रेडी झालंय आणि इकडे हे ठेवलंय जे मला फ्राय करायचं आहे नंतर. ते काय आहे ते तुम्हाला मी ऑब्व्हियसली नंतर दाखवणार आहे. इकडे सुद्धा मी सगळं प्लेट्स काढून ठेवल्या आहेत आणि इथे शॉर्ट्स ग्लासेसमध्ये मस्त रेडी करून ठेवले आहेत शॉर्ट्स ग्लासेस. आणि त्यातनं आम्ही काय पिणार आहे ते तुम्ही मस्तपैकी बघालच. आणि गेम्ससुद्धा असणार आहेत ऑब्व्हियसली, तर इथे मी गेम्सची तयारीसुद्धा केली आहे. एक मिनिट तुम्हाला मागून दाखवते. ही अशी मी पूर्ण इथे गेम्सची तयारी केली आहे. तर ते काय गेम्स आहेत ते आम्ही खेळू आता. आणि हे मी इथे 4 गेम्स हे असे 4 गिफ्ट्स आणले आहेत. हे छोटे छोटे डिफ्युजर्स आहेत. तर मी असे आणले छोटेसे रिटर्न गिफ्टसुद्धा आणलं आहे की ते फर्स्ट टाइम येत आहेत माझ्या घरी म्हणून एक छोटंसं त्यांना गिफ्ट आणलंय. सो पावसामुळे ना सगळं अंधार झालं आहे, एवढ्या सकाळी सुद्धा सगळीकडे लाईट लावावी लागत आहे. तर एक मिनिट, तर मी हे असे इथे गिफ्ट आणून ठेवले. तर तुम्हाला मी दाखवते मी काय आणलंय. तर मी सगळ्यांना हे असं कॉस्मॅटिक ऑर्गनायझर घेतलं आहे, सगळे लिपस्टिक काजळ वगैरे ते सगळं ठेवण्यासाठी. तर म्हणजे हे सगळ्यांनाच यूजफुल आहे, सगळेजण वापरतात. म्हणजे कोणी काही मेकअप जरी करत नसेल तरी 2-3 लिपस्टिक काजळ आणि ते सगळं असतंच कोणाकडे सगळ्यांकडेही. त्यामुळे हे असं एक छोटंसं गिफ्ट. तर मग असं तर इतके दिवस मी सगळ्या ह्यातच माझा सगळा विचार चालू होता आणि फायनली तो दिवस आला. मी खूप एक्सायटेड आहे, मला खूप आनंद होतो असं सगळे आमच्याकडे येणार आहेत आज. आणि आता ते निघाले आहेत ऑलरेडी, त्यांना यायला एक 1/2 तास तरी लागेल होपफुली पाऊस नको पडायला. म्हणजे एवढं काळं झालंय मलाच भीती वाटते, एवढे ढग आले आहेत कालपेक्षा जास्त खतरनाक आज क्लायमेट आहे.
हे आल्यावरती पाऊस येऊ देत, बस एवढीच इच्छा आहे. तर आता मी फटाफट, मला सगळं आवरून झालं, आता फक्त मी त्यांची वाट बघते. तर ते आल्यावरती आपण जाऊच त्यांना खाली रिसीव करायला, तेव्हा आपण भेटू सगळ्यांशी. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग पूर्णपणे बघा, शेवटपर्यंत बघा, आणि आमची सगळी धमाल मस्ती, आमचे गेम्स वगैरे सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे. सो स्टे ट्यून्ड, बाय. हॅलो, तर आता मी जस्ट खाली आली आहे त्यांना घ्यायला. ते आले आहेत 2 मिनिटावरती आहेत. मस्त वाटते आणि पाऊस तर माय गॉड, अफलातून पाऊस पडतोय. क्लायमेट छान झालं, एकदम मस्त वारा वगैरे सुटलाय. पण आय डोंट नो, त्यांना मग लवकर जायची घाई लागणार, कारण त्यांच्या मुलांची शाळा वगैरे लवकर सुटते दुपारी. तर पाऊस जाऊ देत लवकर, ऊन आलं तरी चालेल. तर आय मला फोन येतोय त्यांचा, मी 1 मिनिट रिसीव्ह करते. या या या, वेलकम वेलकम वेलकम. पिकनिकच झाली तुमची? काय घेऊन आली, काय घेऊन आली? नमस्कार. मला वाटलं तू भिजतेस पूर्ण. भाविक इकडे बघ. हॅलो, आता बघा प्रॉन्स तयार, सगळे जण आले आहेत आणि आता आम्ही प्रॉन्स फ्राय करतोय. पापड तळते. हॅलो हॅलो, दाखव ग प्रॉन्स, दाखव सगळ्यांना. प्रॉन्स बघा, वर्षाला बघा, आणि अपलम बघा, अपलम चपलम. येस, आणि आता आम्ही थोड्या वेळातच दाखवू की सांगू की थीम काय आहे आणि कोणी कोणी काय काय आणलंय आणि ते आम्ही कसं प्रेझेंट करणार आहोत. त्यामुळे स्टे ट्यून्ड, पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पुन्हा पुन्हा हेच दिसते. 200 ग्रॅम दूध आहे. मग माझं 2-4 जी 3. हॅलो हॅलो हॅलो. तर आता सगळ्यांचं जेवण इथे तयार आहे आणि तुम्ही ते बघतच असाल, एकदम विविधता दिसते. त्यामुळे तुम्ही थीम गेस करू शकाल तर व्हेरी गुड. तरी पण आता मी तुम्हाला सांगते की थीम काय आहे. 1 मिनिट तुम्हाला दाखवते. पापड, पापड चांगले झाले बघ मायक्रोवेव्ह मध्ये. तर आजच्या आमच्या पॉटलकची थीम होती फ्लेवर्स ऑफ इंडिया. फ्लेवर्स ऑफ इंडिया म्हणजे आम्ही प्रत्येकीने एक एक स्टेट चूज केला होता आणि त्या स्टेट मधलं एक जी फेमस रेसिपी आहे ती त्या स्टेट मधून बिलॉंग करते. सो ती रेसिपी आज बनवायची होती, एक एक डिश बनवायची होती. तर आता तुम्हाला मी सांगेनच कोणाचं काय स्टेट आहे. आणि इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे ती डिश प्रेझेंट करताना त्या स्टेटच्या लँग्वेज मधून, म्हणजे हार्डली 1-2 सेंटेन्सेस बोलून ती डिश आपण प्रेझेंट करायची होती. तर तुम्हाला आता मी दाखवलं, सगळ्यांचं इकडे तयार आहे. आणि आता मी 1 बाय 1 आपण बघूया की कोणी काय काय बनवलंय आणि कोणाचा काय स्टेट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण फ्लेवर्स ऑफ इंडिया हे चूज केलं होतं, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी आपला जो तिरंगाचा रंग आहे तो आम्ही घेतला होता. तर आम्ही 8 जणी होतो, तर आम्ही दोघी दोघींनी असं पेअर करून एक एक कलर घेतला होता. तर दोघींनी ऑरेंज घेतलाय, दोघींनी व्हाईट घेतला आहे, ग्रीन घेतला आहे आणि दोघींनी ब्लू घेतला आहे. तर तुम्हाला आता मी दाखवते आणि आय नो तुम्हाला, तुमच्या तोंडाला आता भरपूर पाणी चुकलेलं असणार आहे. तर आता मी मस्तपैकी खातो आणि एन्जॉय करूया किरण पासून. तुम्ही तर आता ह्या सगळ्यांना ओळखायला लागलेलाच असाल, तुम्ही जर माझे व्लॉग बघत असाल तर. तर येस, मी किरण छू. हू किरण छू? नाही, मी किरण छू. हा हा, हाय, मी किरण छू. आज मैंने तुम्हारे माटे ढोकळी बनावी छे. दाखव ढोकळी. आता कोण येत आहे? आता कोण येत? अस्मिता ये. आता किरणचा रंग होता ऑरेंज आणि अस्मिता आता आली आहे ब्लू कलर. व्हाईट अँड ब्लू, व्हाईट अँड, येस, अशोक चक्र बनली आहे. आता अस्मिता सांग तुझा स्टेट कुठला आहे. आणि सस्रिया कालजी, मेरा नाम अस्मिता आहे. ते आज मैं पंजाब स्टेट चुनी आहे. सो आपके वास्ते आज मेनू पंजाब का स्पेशल दही पल्ला बनाया है. तुसी खा के देखो स्वाद हैगा कि नहीं. ನಮಸ್ಕಾರ, ನಾನು ವರ್ಷಾ. ನಾನು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ರುಚಿಯಿಂದ ತಿನ್ನುವಂದು
ಹೆಸರು ಬೇಳೆ ಕೋಸಂಬರಿ ಮಾಡ್ದಾನೆ ಅರೆ ವಾ ತುಂಬಾ ಎಷ್ಟು ಆರೋಗ್ಯಕರ ಧನ್ಯವಾದ ಥೋಡಸ ಮರಾಠಿ ಪಣ ಸಾಂಗ ಮಜೆ ಈ ಕರ್ನಾಟಕ ಸ್ಪೆಷಲ್ ಕೋಶಿಂಬಿರಿ ಆಹೆ ಅಚ್ಛಾ ಜಿ ಮೂಂಗ್ ದಾಲ್ ಪಾಸೂನ್ ಬನ್ಲೇಲಿ ಆಹೆ ಆಣಿ ತಿ ಖೂಬ್ ಹೆಲ್ತ್ ಲಾ ಚಾಂಗಿ ಅರೆ ವಾ ಕೋಶಿಂಬಿರಿ ವಿತ್ ಮೂಂಗ್ ದಾಲ್ ಅಂಡ್ ಸತ್ತೆ ಕಾಯಿ ಸತ್ತೆ ಕಾಯಿ ಮೀನ್ಸ್ ಅಮ್ಮಾ ಗಣಿ ಆಜ್ ಮೇ ಥಾಕಾ ವಾಸ್ತೆ ಗಟ್ಟೆ ಕಿ ಸಬ್ಜಿ ಬನಾಯಿ ಹೂ ಚೋಕಿ ಚೋಕಿ ಸಬ್ಜಿ ಬನಾಯಿ ಹೂ दाखवा दाखवा गट्टे की सब्जी अच्छा आता है राधिका मैडम राधिका कलर ब्लू कलर ब्लू है नमस्कार ज्ञान राधिका सगदेव नन काई केरला सद्या स्पेशल अवियल अंडा के टंड इनके पूर्ण माय विश्वास वाह वाह थोड़ा सा मराठी राधिका सगदेव आज मी केरला प्रसिद्ध पदार्थ अवियल बनवलेला आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की तुम्हाला हे नक्की अरे वाह क्या बात दाखवा अवियल दाखवा अवियल सोबत अजून काय आहे तुझं अवियल आहे पापड आहे रस्सम आणि चटणी आता आता कोण राहिला आहे वेस्ट बंगाल चे लोक अत्यंत गोड आहेत कारण माझी बेस्ट फ्रेंड बंगाली आहे तिने मला सुचवलं मिष्टी डोई करायला सो इन शॉर्ट इट इज स्वीट दही बट नॉट सो स्वीट चला खायला चला हो अरे जो डायलॉग बोलणार आहे तो मला वाचावा लागेल अच्छा आणि जर का तुम्ही नीट म्हटलं नाही तुम्हाला ऑडिओ क्लिप पण आहे मी तिला ती ओव्हरराईड करायला सांगणार आहे ओके ओके त्यामुळे बंगाली भाषा बोडो मिष्टी ताई बंगाली देर पियो खाबेड होलो मिष्टी तार ए मोढे एक शिरा मिष्टी होलो मिष्टी डोई सो ऐसा अर्थ असा होतो बंगाली भाषा अत्यंत गोड आहे आम्हाला आम्ही बंगाली लोकांना गोड खूप आवडतं आणि आमचं सगळ्यात फेवरेट आहे मिष्टी डोई आज मी गोवा स्टेटला रिप्रेझेंट करते आणि माझा रंग आहे हिरवा आणि मी आता स्टार्ट करते गोवन भाषेमध्ये बोलायला तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना नमस्कार नमस्कार तर आज माझ्या घरा पार्टी असा आणि सगळ्यांना खातीर गोव्याचे जेवण मी तयार केलं असा तर आई झांबे सोलकडी कुठे गेली ना सोलकडी असा चिकन रस्सो असा जिरा तांदूळ असा आणि प्रॉन्स फ्राय असा आणि आपला फेमस कैरीचा पन्ना असा तर कृपा करून सगळ्यांनी जेवायची मजा घ्यावी Cheers! Panna! Panna shots. खूप सुंदर झाले अलॉय मक मक आता सगळ्यांनी एक मोठा मोठा ग्लास भरून प्या मी असंच विदुला आता आलेली आहे थोडी लेट आली त्यामुळे आम्ही तिचं शूट थोडं लेट घेतोय तर विदुला स्टार्ट नमस्कार मी आज महाराष्ट्राचा खास असा पदार्थ वडापाव बनवलाय जो कधीही कोणाला उपाशी राहू देत नाही असा मुंबईचा वडापाव क्या बात है वा 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 मस्त धन्यवाद आपली जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ओके तर गेम असा आहे की सेफ्टी पिन घ्यायची आहे आणि जेवढे पॉसिबल होईल तेवढे हे रबर्स या सेफ्टी पिन मध्ये गोळा करायचे ठीक आहे जेवढे पॉसिबल होईल तेवढे आणि वन बाय वन एका वेळी एक रबर ह्या स्ट्रॉ मध्ये असं टाकायचं वन बाय वन पाच एक मिनिटाचा नाही नाही वन मिनिट एकच घेतलेला नाही 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 एका वेळी तुम्ही मॅक्झिमम भरून घ्यायचं पैसा म्हणजे तू रबर्स एकदाच घेऊ शकतो रबर एकदाच घ्यायचं जेवढे भरता येतील तेवढे वन बाय वन टाकायचे मध्ये वन बाय वन ह्यामध्ये गोळा करायचं एका जाता ठीक आहे हा एकच जाता नाही जास्त रबर पडला तो
व्हेरी गुड. वा केवढे टाकले बहिणे, केवढे टाकले. वा 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 वा. 20 थर्ड गेम आहे. आपल्याला हे कॅन्डल्स आहेत ते आपल्याला फक्त लाईट करायचे आहेत आणि एका फक्त एका मॅचस्टिक मध्ये ती लाईट करायचे आहेत. आणि ट्रिक अशी आहे, म्हणजे एक गेम असा आहे की ज्या जास्त विझलेल्या आहेत त्या जर तुम्ही लाईट केल्या तर ते 2 काउंट होतील आणि बाकीच्या केल्या तर 1 काउंट होईल. ज्या नवीन तुझ्या आईचा खो टुकू टुकू रे. मी नाशिकची आहे. हा थोडस एक्सप्रेशन द्या. गंमत होती ग. आता आवाज तिला बोलू दे, जास्त नको सांगू. वाढदिवसाच्या दिवशी बरोबर. तर आता आम्ही मस्त पैकी सगळेजण जेवणाचा आस्वाद घेतोय आणि आपण थोड्या वेळ सगळ्यांना विचारूया सगळं कसं झालंय. एवढं मस्त आहे वडापावचा मला तर कधी खाते असं झालंय. तो चला आता मला थोडस आम्ही मी टाइम स्पेंड करतोय. प्लेट चला. प्लेट कम झालेलं आहे. चिकन तर खूपच मस्त झालंय. अरे बापरे. थँक्यू थँक्यू सो मच. चला चला बाय बाय. बघ ना सगळे गेले. चल बाय. कमी बॅक कॅमेरा आहे. कसं वाटलं राधिका? हे ह्या कोण आहे? मजा आली. राधिकाला टेन्शन आलं आता घरी जायचंय तिला. बाय. हो 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 आता ते कार्डची गरज नाही आहे. चल बाय बाय. राधिका सांभाळून जा. जी 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 हो जी हा जी चल बाय. येस हा तुम्ही पण निघा लवकर. हा आता आम्ही गॉसिप करणार तुझ्याबद्दल. बाय. हॅलो ऑल. तर आता झाली आहे संध्याकाळ. तर डिरेक्ट मी संध्याकाळी इथं शूट करते. तर दुपारी सगळे गेले. खूप छान वाटलं आज. मस्त मजा आली. वेळ कमी पुरला, खरंच वेळ कमी पुरला. कारण पाऊस पण होता त्यामुळे सगळ्यांना लवकर जायची घाई होती आणि तेवढ्या लांब आले होते. त्यामुळे नेक्स्ट टाईम आम्ही नक्की अशी फुरसतमध्ये एक गेट टुगेदर करूच नक्की आमच्या घरी. आणि सगळ्यांना खूप आवडलं, छान वाटलं. त्यांना व्ह्यू घर वगैरे खूप आवडलं. तर मला पण खूप छान वाटलं. जेवण स्पेशली त्यांना आवडलं आणि सगळ्यांनी अप्रतिम पदार्थ बनवले होते. तुम्ही बघितलंच असेल, म्हणजे ते साऊथ इंडियन असो, पंजाबी असो, गुजराती असो, राजस्थानी असो आणि अजून काय काय होतं, येस साऊथ इंडियन, राजस्थानी, गुजराती, पंजाबी, बंगाली होतं. मिष्टी दोई पण खूप सुंदर झालं होतं आणि ते आम्ही सगळ्यात शेवटी खाल्लो.
तर असा सगळा पूर्ण मेन्यू होता. सगळ्यांना प्रॉन्स फ्रायसुद्धा भरपूर आवडले, तर खूप मस्त वाटलं. आणि दुपारी गेल्यानंतर मग मी थोडंफार सगळं आवरलं आणि मग आराम केला आणि आता मी जरा फ्रेश झाली आहे. मी म्हटलं की सांगूया की कसा होता आमचा दिवस, आमचा पॉडलक. तुम्ही बघितलंच असेल, मस्तपैकी गेम्स खेळलो, छान छान प्राईज मिळाले आणि छान फन गेम्स होते. आणि सगळ्यांनी मला गिफ्टसुद्धा आणले, थँक्यू सो मच. अजून मी ओपन नाही केले ते, मी संध्याकाळी निनात आल्यावर ओपन करेन, म्हणजे आता निनात येईलच 5-10 मिनिट्समध्ये. आणि थँक्यू सो मच फॉर द लवली गिफ्ट्स. आणि येस, तर असा होता आमचा आजचा पॉटलक. आणि होपफुली असे बरेच छान छान पॉटलक आम्ही करू आणि मी शूट करेन आणि तुमच्यापर्यंत पोचवेन. तर तुम्हाला हा पॉटलक कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. तर मग भेटूया आपण पुढच्या एका नवीन फन व्हिडिओमध्ये. पाऊस बघा, अजून पूर्ण काळोखच आहे, भरला आहे दुपारी, एवढा पाऊस पडला ना, माय गॉड. म्हणजे मला भीतीच वाटली होती, ती लोक तिथून निघाले आणि इथे पाऊस जोरात चालू झाला. सो बस नंतर गेला, बट आतासुद्धा पाऊस पूर्णपणे भरलेला आहे. तर येस, मग आजचा व्हिडिओ मी संपवत आहे. आता मी हे सगळं अनबॉक्सिंग करते आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन काळजी घ्या आणि तुम्ही सुद्धा इथे छान छान पदार्थ बनवा. जे तुम्हाला आज आयडिया आली असेल कोणी काय काय बनवलं होतं, तर तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा. आणि भेटूया मग पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन काळजी घ्या, बाय.